मी राजश्री पाटील घरची टेस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे पौष्टिक आणि चटपटीत बीटरूट कटलेट. कटलेटसाठी 2 बीटरूट आणि 2 बटाटे घेतलेले आहेत व कुकरमध्ये त्याला 2 शिट्टी देऊन घ्यायचं आहे. बटाटा उकडून घेताना आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर कमी करायचा आहे. उकडलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. स्टफिंगमध्ये वापरण्यासाठी कांदे पोह्याचे पोहे आणि अद्रक लसूण पेस्ट मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. किसून घेतलेला बीटरूट आणि बटाट्यामध्ये आपल्याला मीठ, चाट मसाला, अद्रक लसूण पेस्ट, बारीक केलेले पोहे हे सर्व एकत्रित करून त्याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहे. जर तुम्हाला चीज आवडत असेल तर स्टफिंगमध्ये तुम्ही मोजरेला चीज वापरू शकता. कटलेट शालू फ्राय करण्यासाठी आपल्याला लागेल ब्रेड क्रम्स, जाडा रवा आणि मीठ. हे सर्व एकत्रित करून कटलेट त्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे व तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला ते शालू फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तयार झालेले कटलेट तुम्ही सॉसबरोबर सर्व करू शकता.